आमच्या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज आपण चर्चा करतोय समूह शास्त्राद्वारे मानसिक आजारांवर उपचार या विषयावर आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत समूह तज्ज्ञ सचिन राणे मी पुन्हा एकदा चर्चेकडे वळणार आहे पण तत्पूर्वी आपल्याला शामली यांचा मुंबईवरनं फोन आलेला आहे विचारा काय प्रश्न आहे नमस्कार शामली बोला नमस्ते डॉक्टर सचिन आणि मधुरा मॅडम नमस्कार नमस्कार बोला माझा प्रश्न असा आहे मी सर्व्हिस करते माझ्या आजूबाजूला जी काही निगेटिव्ह माणसं असतात नॅचरली सगळीकडे असतातच आपण काही फक्त पॉझिटिव्हच नसतो तर ही जी निगेटिव्ह माणसं जी खोटं खोटं बोलतात खोटं खोटं वागतात त्यांचा नकळत आपल्यावर परिणाम होत असतो आणि आपल्या आपल्याला ते सच्चाई जाणवत नसते आणि मग ते सगळं चिडचिडेपणा येतो मग अशा वेळेला काय करायचं खर तर महत्वाचा प्रश्न विचारलाय ताई तुम्ही आणि अर्थातच सचिन सर हे अशी प्रसंग प्रत्येकावरतीच ओढवत असता काय सांगाल बऱ्याच लोकांचं किंवा जी वेळी माणसं भेटत त्यांचं हे सर मी चांगलाच आहे पण मला चिडचिडेपणा तेव्हाच येतो की समोरची समोरची व्यक्ती जेव्हा अशी चुकीच्या पद्धतीने वागते ना कुठेतरी मग थोडस मग मला राग येतो मी रागाच्या काहीतरी बोलून जाते वगैरे सांगतो मॅडम काय असं माहिती आहे आता तुम्ही कुठल्या गोष्टीना जवळ करताय शामली मॅडम तुम्हाला एक रामायण रामायणामधला उदाहरण सांगतो जेव्हा रावण शेवटचे श्वास मोजत होता म्हणजे रावण मरणाच्या दारात उभा होता मरणाच्या वेळी तेव्हा त्याने रावणाला एक गोष्ट रावणाला एक विचारलं सॉरी रामाला सांगितलं रावणाने मरणाच्या दारात उभा होता आणि तेव्हा रामाला त्याने सांगितलं की हे बघ मी तुझ्यापेक्षा मी तुला एक गोष्ट मला एक प्रश्नाचं उत्तर दे की मी तुझ्यापेक्षा ताकदवान तुझ्यापेक्षा श्रीमंत माझी सोन्याची लंका स्वतःची बुद्धिमान पण तुझ्यापेक्षा मी आहे कुटुंब सुद्धा मी माझ्यापेक्षा आहे तरी मी कसा काय हरलो तरी मी हरलो रावण स्वतः सांगतोय रामाला की तुझ्यापेक्षा मी ताकदवान तुझ्यापेक्षा बुद्धिमान कुटुंब माझा मोठा तुझ्यापेक्षा मी श्रीमंत असूनही मी आज हरलो आहे तर मारलो गेलोय का तर तुझा भाऊ तुझ्या सोबत होता आणि माझा भाऊ माझ्या विरोधात उभा होता बघा मॅडम कि किसी भी पेडका कटणे का हिस्सा नव्हता म्हणजे किस्सा नव्हता बोलता ना ते कुठल्याच झाडाचा ना कधी कापल्या जाण्याचा किस्सा नसता जर कुराडीला मागे लाकडाचा हिस्सा नसता कळ मला काय सांगतो आपण बऱ्याच वेळा आपल्याच लोकांना घेऊन दुःखी होतो का होतो दुःखी सांगा कारण का होतं हा आपल्या मनाचा कमकुवत पण आहे बरोबर बघा जगात प्रत्येक काही माणसं बघा विकृत वागून ते दुःखी होत नसतात मग अशी तुम्हाला सांगितलं विकृत वागतात पण त्याचा अजिबात नाही हा शामली मॅडम दुसऱ्याचा दोष नसतो तर तो आपल्या मनाचा कमकुवतपणा मना असतो शामली मॅडम फक्त एकच वाक्य लक्षात ठेवा दिवसभरात तुमच्या आयुष्यात काही किंवा तुमच्या आयुष्यामध्ये किंवा दिवसभरात ज्या काही घटना घडतात त्यापैकी फक्त दहा टक्के घटना हुँ. या तुमच्या पूर्णपणे हाताबाहेरच्या असतात जसं तुम्ही प्रश्नामध्ये सांगितलं संबंधित तुमच्याशी आहेत पण तुमच्या हाताबाहेरच्या असतात घटना ज्या काही दहा टक्के घटना आहेत त्या तुमच्या हाताबाहेरच्या असतात आणि उरलेल्या नव्वद टक्के घटना या तुम्ही त्या दहा टक्के घटनांना कसा प्रतिसाद देता रिस्पॉन्स करता त्यावर अवलंबून असता तेव्हा शामली मॅडम प्रत्येक घटनेला फक्त पॉझिटिव्ह रिस्पॉन्स करा बघा दिवस तुमचा असा जाईल की स्वर्ग असल्यास का वाटेल पण जर तुम्ही तोच रिस्पॉन्स निगेटिव्ह दिला तर असं वाटेल की नरका झाल्यासारखे कारण तुम्हाला बदलणं स्वतःला शक्य आहे तुम्ही स्वतःच नशीब घडवू शकता एक माहिती नक्की मॅडम करा ते नुसतं सेमिनार करून सुद्धा किती परिणाम तुम्हाला फायदा होईल ते बघा खरं खरे अर्थातच खरे। आपण जी चर्चा करत असतो त्याच्यापेक्षा मोठी विस्तृत चर्चा <laughs> करत त्या सेमिनार मध्ये असतं आणि अर्थातच नंबर डिस्प्ले झालेले आहेत तुम्ही लगेच कॉन्टॅक्ट करू शकता जर सरांच्या कार्यशाळेत तुम्हाला दादरला चौदा तारखेपासून ही कार्यशाळा सुरू होते नक्कीच कॉन्टॅक्ट करा आणि ताबडतोब ऍडमिशन घ्या कारण की ऍडमिशन फुल होत असतं सर अर्थातच कार्यशाळेबद्दल मला विचारायचंच होतं कारण की आता सध्या कार्यशाळा सुरूच आहे ह्या कार्यशाळे लोकांना प्रचंड उत्सुकता असे या कार्यशाळेत येणारे प्रत्येक जण हे वेगवेगळे प्रॉब्लेम्स घेऊन आलेले असतात मात्र दिवस जेव्हा येतो तेव्हा हे सगळे प्रॉब्लेम्स आहेत जे सॉल्व्ह झालेले असतात किंवा ते विसरलेलेच असतात आपण प्रॉब्लेमला प्रॉब्लेम म्हणून बघूच नाही हे समूहनाने तर सिद्ध केलेले कसं काय नक्की म्हणजे त्यांना पहिले म्हणजे धडे असतात धडे असतात सवयी कशा बदलायच्या स्वभाव म्हणजे सवयी बदलल्या की स्वभाव बदलतो स्वभाव बदलले की तुमचे विचार बदलतात विचार बदलले की तुमचं भवितव्य अगदी ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या मनाशी निगडीत आहे मनाशी निगडीत आहे आता यामध्ये काय होतं सांगा ह्या आठ दिवसामध्ये त्याची रचना अशी केलेली असते किंवा क्लिनिक निगड मध्ये आलेल्या पेशंट आम्ही जेव्हा चर्चा करतो तेव्हा आमचं पहिली गोष्ट असं सकारात्मक हे बघा पहिल्या दिवशी त्या व्यक्तीचा चेहरा कसा असतो आणि आठव्या दिवशी काही माणसांचं असं आहे सर मी प्रॉब्लेम चिठ्ठीवर लिहून आणलेला हो पण तुम्हाला मी द्यायला आलो तेव्हा आठवलं की प्रॉब्लेम उरलाच नाही मग देऊ काय कितीतरी लोकांचं असं म्हणणं आणि खरंच सांगतो की असे शब्द जेव्हा कानावर पडतात ना तेव्हा खरंच अगदी खूप खूप छान मॅडम आणि आठव्या दिवशी पहिल्या दिवशी त्यांची समस्या ऐकताना चेहरे कसे असतात आठव्या दिवशी आनंद असतात हे ज्या कार्यशाळेचं अगदी हे ठरलेलं आहे वैशिष्ट्य ठरलेलं आहे आणि अर्थात ह्या त्याचं श्रेय आहे ह्या सगळ्या प्रेक्षकांना ह्या सगळ्या लोकांना सगळ्या मुंबई बाहेरून येऊन या हॉटेलमध्ये राहून वगैरे लोक शिकतात अर्थात त्याने टाकलेला हा आपल्या आपल्या समूहावरचा हा विश्वास आहे तसंच मी सांगतो जसा आपण प्रत्येकावर दुसऱ्यावर विश्वास टाकता तोच विश्वास तुम्ही स्वतःवर घेऊन चालला तर तुम्हाला जगात कोणी हरवू शकत नाही हे समूहाचे माझे धडे असतात नक्कीच आणि अर्थात संबोधनाने काय काय शक्य आहे तुमच्या कार्यशाळेत आल्याशिवाय नक्कीच आपल्या प्रेक्षकांना समजणार नाही आपण एक छोटासा ब्रेक घेऊ आणि ब्रेक नंतर तुमच्या कार्यशाळेविषयी चर्चा करूया कार्यशाळा कुठे असणार आहे किती वाजता असणार आहे त्याबद्दल आपल्या प्रेक्षकांना माहिती देऊया तेव्हा हितगूज मध्ये वेळ सेल एका छोट्याशा ब्रेकची कुठेही जाऊ नका पहात्र आमचा खास कार्यक्रम हितगुज चोवीस तास रहा एक पाऊल पुढे